विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि काळजीपूर्वक पहा. सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स 2023-24 इयत्ता 9वी विषय इंग्रजी पूर्व चाचणी आपण पाहणार आहोत उत्तरांसहित. नेम ऑफ द स्टुडंटच्या ठिकाणी विद्यार्थ्याने आपले नाव आणि नेम ऑफ द स्कूलच्या ठिकाणी शाळेचे नाव लिहा, रोल नंबर डेट टाका आणि त्यानंतर ही जी चाचणी आहे ती लक्षात ठेवा. 30 गुणांची ही पूर्व चाचणी असणार आहे. आपण क्वेश्चन नंबर 1 पाहत आहोत. सुरुवात करूया आजच्या या आपल्या पूर्व चाचणीची जी प्रश्नपत्रिका आहे ती सोडवायला आपण सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1 पाहतोय आपण. सिलेक्ट द करेक्ट ऑल्टरनेटिव फ्रॉम द गिवन ऑप्शन हा 10 मार्कांचा प्रश्न असणार आहे. त्यातील पहिला प्रश्न आहे फाइंड आउट द अँटोनिम फॉर द वर्ड हॅपीनेस. हॅपीनेस या वर्डसाठी आपल्याला अँटोनिम शोधायचा आहे, म्हणजे विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. 4 पर्याय होते इनहॅपीनेस, अनहॅपीनेस, इल हॅपीनेस आणि ब्लिस. तर त्यातील पर्याय क्रमांक बी अनहॅपीनेस हा पर्याय अचूक आहे, तो तुम्ही निवडा. क्रमांक 2 बघतोय आपण. सिलेक्ट द करेक्ट पास्ट पार्टिसिपल फॉर मेक. पर्याय आहे मेक, मेक्ड आणि मेड आणि मेकिंग. पर्याय क्रमांक सी हा बरोबर असणार आहे MADE मेड. क्रमांक 3 बघतोय आपण. गिव द प्रॉपर पंक्चुएशन इन द फॉलोइंग सेंटेन्स. खाली एक वाक्य दिलेलं आहे, त्यात तुम्हाला पंक्चुएट करायचं आहे. पंक्चुएट केलेलं वाक्य तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. द टीचर सेड टू अ स्टुडंट अँड द कॉमा द्या, नंतर डबल इन्वर्टेड कॉमामध्ये वेर डू यू कम फ्रॉम आणि शेवटी क्वेश्चन मार्क देऊन इन्वर्टेड कॉमा जे आहे ते पूर्ण करा. अशा प्रकारे तुम्हाला हे वाक्य पंक्चुएट करायचं आहे. क्वेश्चन नंबर 4 बघतोय आपण. कम्प्लीट द वर्ड चेन विथ द अप्रोप्रिएट वर्ब. या ठिकाणी बघा वर्ड चेन आहे जी वर्बची असणार आहे. वर्बची वर्ड चेन आहे ती तुम्हाला पूर्ण करायची आहे. बघा लिसनच्या शेवटी एन आहे, तर एनपासून पुन्हा नोट, नंतर एज्युकेट. आता आपण एज्युकेटचा शेवटचा अल्फाबेट ई घेतलेला आहे. ईपासून आपण एनकरेज हा वर्ड तयार केलेला आहे. पुन्हा ईपासून एम्पावर आणि शेवटी रिस्पॉन्ड. अशा प्रकारे ही वर्ड चेन तुम्हाला पूर्ण करायची आहे. शब्दांमध्ये बदल होऊ शकतो, तुम्ही स्वतःच्या अनुषंगानेही तुम्ही ते शब्द चेंज करू शकता. क्रमांक 5 बघूया आपण. रेडिओ न्यूज बिलॉंग टू वन ऑफ द फॉलोइंग स्किल. आता रेडिओ न्यूज म्हटलं की आपण ते ऐकतो फक्त, आपण रेडिओ बघत नाही, आपण फक्त बातम्या ज्यात ऐकतो. त्यामुळे साधक जे ऐकण्याचं जे स्किल आहे ते म्हणजे लिस्निंग स्किल येणार आहे. ऑप्शन नंबर ए हा पर्याय बरोबर असेल, लिस्निंग. क्वेश्चन नंबर 6 बघूया आपण. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ विल नॉट. आता विल नॉट हा जो आहे वर्ड, त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आपल्याला बघायचा आहे. बघा ए ऑप्शन आहे W कॅपिटल आहे, ONT आहे, सेकंड WILL N, नंतर ॲपोस्ट्रॉफी, नंतर T आहे, सीमध्ये WON ॲपोस्ट्रॉफी T आणि उलंट दिलेला आहे WULD N ॲपोस्ट्रॉफी T. तर यातील पर्याय क्रमांक जो सी आहे WON ॲपोस्ट्रॉफी आणि टी हा जो पर्याय आहे तो अचूक असणार आहे. क्वेश्चन नंबर 7 बघतोय आपण. वी यूज अन एक्सक्लामेटरी मार्क ॲट द एंड ऑफ एक्सक्लामेटरी सेंटेन्स. बरोबर ना, आपण एक्सक्लामेटरी जे सेंटेन्स असतं त्याच्या शेवटी आपण एक्सक्लामेटरी मार्क देतो. क्वेश्चन नंबर 8 बघतोय आपण. द ग्रुप ऑफ बर्ड इज कॉल्ड हर्ड ग्रुप, कब की फ्लॉक. तर फ्लॉक, जर बर्डचा जो ग्रुप असतो त्याला आपण फ्लॉक असे म्हणतो. FLOCK हा पर्याय अचूक आहे. 9 क्वेश्चन बघूया. द स्टोरी ऑफ द लाईफ ऑफ अ पर्सन रिटन बाय दॅट पर्सन हिम ऑर हिमसेल्फ इज कॉल्ड ॲज बायोग्राफी, मिनिग्राफी और ऑटोबायोग्राफी, नोवेल. तर लक्षात ठेवा, जो व्यक्ती स्वतःच्याच जीवनाविषयी माहिती लिहितो किंवा ग्रंथ लिहितो, पुस्तक लिहितो, त्याला आपण ऑटोबायोग्राफी असे आपण म्हणतो. पर्याय क्रमांक सी बरोबर असणार आहे. क्वेश्चन नंबर 10 बघतोय आपण. यू आर वॉकिंग ऑन द रोड अलोन, ऑल ऑफ अ सडन अ टायगर केम इन फ्रंट ऑफ यू, व्हॉट विल बी युअर प्रोबेबल रिॲक्शन. तुम्ही रस्त्याने चालत आहात, एकटेच आहात आणि अचानक तुमच्यासमोर टायगर आला, तर तुम्ही काय करणार? साहजिकच तुम्ही थँक गॉड म्हणणार नाही, किंवा त्या तुम्ही टायगरला विचारणार नाही हाऊ आर यू माय डिअर, किंवा नमस्ते माय फ्रेंड असं तर बोलणार नाही ना. मग काय बोलणार बाळा तुम्ही? ओ माय गॉड. अगदी बरोबर. तर हा पर्याय क्रमांक सी जो आहे ओ माय गॉड हा पर्याय आपला अचूक असणार आहे. हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. पुढे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 2 विच आर युअर फेवरेट इमोजी. आता साहजिकच इमोजी म्हणजे काय हे तुम्हाला सांगायची आवश्यकता आहे का बाळांनो? नाही. प्रत्येकजण व्हॉट्सअप हँडलिंग करत आहे, व्हॉट्सअपमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इमोजीज आहेत. आता या ठिकाणी आम्ही सिम्बॉल तुमच्यासमोर आणलेले आहेत. हे सिम्बॉल कशाचे आहेत? स्माइली आहेत, हॅप्पी आहे, किंवा सॅड इमोजी, इमोजी काही असतात, काही एक्साइटेड इमोजी असतात, काही फनी इमोजी असतात, तर ते तुम्ही ड्रॉ करू शकता किंवा तुम्ही त्यांची नावं तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. क्वेश्चन नंबर 2 बघूया आपण. पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये तुम्हाला हे जनरेट करायचं आहे, जे वर्ड्स आहेत ते. 10 मार्कात हा प्रश्न आपण बघत आहोत. क्वेश्चन नंबर 2 बघा. झेब्रा तबला, सॉरी झेब्रा टेबल गन आणि चेअर. तर याचा जो अल्फाबेटिकल ऑर्डर आपण बघणार आहोत, पहिल्यांदा वर्ड येणार आहे चेअर, सी, नंतर GUN गन, त्यानंतर टेबल आणि सगळ्यात शेवटी जो वर्ड असेल तो असणार आहे झेब्रा. हा वर्ड त्या ठिकाणी असणार आहे.
क्वेश्चन नंबर 3 बघतोय, व्हॉट इज द रूट वर्ड इन हॅपीनेस. आता हॅपीनेसमध्ये रूट वर्ड शोधायचं आहे, तर बघा हॅपीनेसचा रूट वर्ड येणार आहे हॅप्पी, HAPPY हा रूट वर्ड असणार आहे. क्वेश्चन नंबर 4 बघतोय आपण, आय गिव तिकीट टू पॅसेंजर, हू एम आय, मी प्रवाशांना मी तिकीट देतो, मग मी कोण आहे. नक्कीच तुमच्या डोक्यात आलं असेल बाबा तिकीट कंडक्टर. आपण बसमध्ये गेलो किंवा जेव्हा प्रवास करतो बसमध्ये, आपण आपल्या आपल्या प्रवासासोबत कंडक्टर आपल्याकडे येऊन आपले तिकीट देतो, तर तिकीट कंडक्टर असं आपण त्या व्यक्तीला म्हणतो. क्वेश्चन नंबर 5 आहे, शी इज अ ब्युटिफुल गर्ल. आता हे वाक्य जे आहे ते तुम्हाला ॲड अ क्वेश्चन टॅग तुम्हाला करायचं आहे. क्वेश्चन टॅगचा नियम आपल्या सर्वांना माहिती आहे, सरळ ते वाक्य पूर्ण लिहा, शी इज अ ब्युटिफुल गर्ल, फुल स्टॉप आणि कॉमा देऊन टाका. जे वर्ब आहे, जे क्रियापद आहे ते शोधा. इज हे क्रियापद दिलेलं आहे, इजला नॉट लावा आणि त्याचे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म घ्या इजंट, ISN ॲपोस्ट्रॉफी T करा आणि जो करता आहे, जो सब्जेक्ट आहे तो लिहा शी, SHE आणि शेवटी त्याला क्वेश्चन मार्क द्या. अशा प्रकारे शी इज अ ब्युटिफुल गर्ल ॲड अ क्वेश्चन टॅग करताना शी इज ब्युटिफुल गर्ल इजंट शी अशा प्रकारे करा. क्वेश्चन नंबर 6 बघतो आपण, रिप्लेस द वर्ड अंडरलाईन वर्ड. आता या ठिकाणी हेवी रेन, रेन या खाली अंडरलाईन केलेला आहे, तर तुम्हाला जो अंडरलाईन केलेला जो वर्ड आहे तो रिप्लेस करायचा आहे. त्या ठिकाणी दुसरा एखादा नवीन वर्ड तुम्हाला टाकायचा आहे आणि अर्थपूर्ण वाक्य किंवा ती फ्रेज यायला पाहिजे. बघा, हेवी रेनच्या ऐवजी मी हेवी बॅग घेतलं, हेवी वेट, हेवी लगेज, तर या प्रकारे तुम्ही रिप्लेसमेंट देऊ शकता. या व्यतिरिक्तही तुम्ही तुमच्या मनाचे काही शब्द त्यात लिहू शकता, फक्त रेनच्या ऐवजी तुम्हाला दुसरे वर्ड तुम्हाला वापरायचे आहेत. क्वेश्चन नंबर 7 बघतो, राईट एनी टू गुड क्वालिटीज ऑफ युअर फ्रेंड. तुमच्या मित्रामध्ये या मैत्रिणीमध्ये असणारे काही दोन क्वालिटीज लिहा. तर या ठिकाणी मी काही क्वालिटीज दिलेल्या आहेत, पोलाइटनेस आहे, काइंडनेस आहे, लवेबल फ्रेंड असतात. तर अशा प्रकारे तुमच्या मित्रांमध्ये तुम्हाला कोणते क्वालिटीज दिसतात ते तुम्हाला यात लिहायचे आहेत. उदाहरण दाखल मी काही क्वालिटीज आपल्या समोर स्क्रीनवर मेन्शन केलेले आहेत. क्वेश्चन नंबर 8 बघतोय आपण, व्हॉट डज द फॉलोइंग आयडियम मीन्स. आता खाली जे आयडियम दिलेले आहे त्याचा अर्थ काय बघा बरं. नॉट somebody's कप ऑफ टी, एक म्हण आहे किंवा नॉट somebody's कप ऑफ टी, तर याचा अर्थ काय आहे तो बघूया आपण. समथिंग इज नॉट टू समवन्स लाइकिंग ऑर प्रिफरन्स, समथिंग इज नॉट टू समवन्स लाइकिंग ऑर प्रिफरन्स, इट इम्प्लाइज दॅट द पर्सन डज नॉट फाइंड इट इन्जॉयेबल, इंटरेस्टिंग ऑर सुटेबल फॉर देअर टेस्ट ऑर इंटरेस्ट. म्हणजे एक रस नसणे किंवा गंध नसणे, आवड नसणे, तर हा अर्थ या ठिकाणी अपेक्षित आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, समथिंग इज नॉट टू समवन्स लाइकिंग ऑर प्रिफरन्स, इट इम्प्लाइज दॅट द पर्सन डज नॉट फाइंड इट इन्जॉयेबल, इंटरेस्टिंग ऑर सुटेबल फॉर देअर टेस्ट ऑर इंटरेस्ट. क्वेश्चन नंबर 9 वळूया आपण, सजेस्ट वन वर्ड फॉर द फॉलोइंग. खाली जे वाक्य आहे बघा, अ पर्सन हू कॉम्पिट्स इन स्पोर्ट, स्पोर्ट्समध्ये कॉम्पिट करणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणूया, तर ॲन ॲथलीट पण म्हणू शकतो आपण, किंवा स्पोर्ट्समॅन. स्पेलिंग बघून घ्या, ॲथलीट ATHLET आणि स्पोर्ट्समॅनमध्ये SPORTSMEN. तर अशा प्रकारे तुम्ही उत्तर लिहू शकता. क्वेश्चन नंबर 10 बघतोय, व्हॉट इज युअर हॉबी, तुमची हॉबी काय आहे, तर वॉचिंग TV, रीडिंग बुक, सिंगिंग, डान्सिंग, प्लेइंग क्रिकेट, तुमची जी हॉबी असेल तुम्ही ती यात लिहू शकता, तुम्हाला लिहायचं आहे. पुढे जाऊया आपण, एक्सप्लेन द फॉलोइंग क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3 आहे, 10 मार्काचा प्रश्न आहे. पहिला प्रश्न बघतोय आपण, व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ रीडिंग ऑर लिसनिंग टू अ जोक. आता याचे उत्तर तुमची व्यक्तीपर्यंत तुम्ही बदलू शकतात. एक उदाहरणासाठी मी काही उत्तर तुमच्यासमोर देत आहे बघा. तुम्ही म्हणजे ॲडव्हान्टेज ऑफ रीडिंग किंवा जोक ऐकण्याचे काय फायदे आहेत तुम्हाला, बघा तिथे, देर आर सेव्हरल ॲडव्हान्टेजेस टू रीडिंग ऑर लिसनिंग टू जोक्स. बघा काय आहे याच्यामध्ये ॲडव्हान्टेज ऑफ रीडिंग ऑर लिसनिंग टू जोक, काय फायदे आहेत बरा. एंटरटेनमेंट अँड ह्युमर असतो त्याच्यामध्ये, जोक्स आर अ सोर्स ऑफ एंटरटेनमेंट अँड ह्युमर, दे कॅन लाईटन द मूड, ब्रिंग लाफ्टर अँड प्रोव्हाइड अ ब्रेक फ्रॉम एव्हरीडे स्ट्रेस ऑर रुटीन. तर आधी का जोक जेव्हा वाचतो तेव्हा आपण आनंदी होतो, आपल्याला हसायला येतं, आपले एंटरटेनमेंट होतं, आपण आनंदी होतो, तर हे ॲडव्हान्टेज त्या ठिकाणी येऊ शकतं. आणि काही काही जोक तर असे असतात की जे नॉलेजेबल असतात, जे गाईड करतात. बघा, नॉलेज अँड इन्फॉर्मेशन, रीडिंग एक्सपँड युअर नॉलेज बेस्ड अँड प्रोव्हाइड ॲक्सेस टू अ वाईड रेंज ऑफ इन्फॉर्मेशन. आता हे रीडिंगचे ॲडव्हान्टेज आहे, पण बऱ्याचदा आता सध्या अशा अनेक जोक्स काही येत आहेत जे रीड केल्यामुळे आपलं एंटरटेनमेंट तर होतं, परंतु आपल्याला नॉलेजसुद्धा मिळतं, आपलं नॉलेज एक्सपँडसुद्धा होतं. म्हणजे वेगळ्या प्रकारे जोक्स करून समाज प्रबोधन करण्याची पद्धतही सध्या रूढ झालेली आहे, तर त्या अनुषंगाने हे नॉलेजही आपल्याला मिळू शकतं.
क्वेश्चन नंबर 2 बघतो आपण, मेक अ लिस्ट ऑफ अ प्लेस वेअर यू लिसन टू अनाउन्समेंट. अशा जागांची नावं तुम्हाला लिहायची आहेत की असे प्लेसेसची नावं तुम्हाला लिहायची आहेत की ज्या ठिकाणी तुम्हाला अनाउन्समेंट ऐकायला येतात. बघा आता कुठे कुठे आपल्याला अनाउन्समेंट ऐकायला येते बघा, तुम्हाला एअरपोर्ट्स आहेत, ट्रेन स्टेशन्स आहेत, बस स्टेशन आहेत, पब्लिक ट्रान्सपोर्टेशन, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन, शॉपिंग मॉल्स, हॉस्पिटल्स, स्टेडियम्स अँड अरेनाज, ऑफिस बिल्डिंग आहे, पब्लिक गॅदरिंग जेव्हा होते किंवा पब्लिक इव्हेंट्स असतात त्यावेळेला आपल्याला हे अनाउन्समेंट ऐकायला येतात. हे तुम्ही उत्तर लिहू शकता किंवा या व्यतिरिक्तही तुम्हाला जर आणखी वाटलं काही ठिकाणं प्लेसेस राहिलेली आहेत तर तुम्ही यामध्ये तुम्ही मेन्शन करू शकता. 2 मार्काचा प्रश्न आहे बांधव, त्यामुळे जरा उत्तर मोठं लिहा. 3 बघतो आपण प्रश्न, व्हॉट डू यू डू विथ युअर फ्रेंड्स ड्युरिंग द स्कूल टाईम. स्कूल टाईममध्ये तुम्ही तुमच्या मित्रांसोबत काय करता बरं, शाळेत तुम्ही काय करता मित्रांसोबत, तर बघूया. एक थोडक्यात एक उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे आपण उत्तराचं. वी ऑफन, वी म्हणजे आम्ही, म्हणजे मित्र, मी आणि माझे मित्र, वी ऑफन फॉर्म स्टडी ग्रुप्स टू वर्क ऑन असाइनमेंट्स, रिव्ह्यू फॉर एक्झाम्स ऑर डिस्कस क्लास मटेरियल. वी स्पेंड अवर लंच ब्रेक्स टुगेदर, शेअरिंग मील्स, चॅटिंग ऑर पार्टिसिपेटिंग इन ॲक्टिव्हिटीज लाईक प्लेइंग गेम्स ऑर स्पोर्ट्स. वी अटेंड स्कूल इव्हेंट्स सच ॲज डान्सेस, कॉन्सर्ट्स ऑर स्पोर्ट्स कॉम्पिटिशन टुगेदर, सपोर्टिंग अँड शेअरिंग फॉर आवर पियर्स. तर एक अशा प्रकारे तुम्ही उत्तर लिहू शकता तुमच्या पूर्व चाचणीमध्ये. तुम्ही पुढे बघूया आपण क्वेश्चन नंबर 4, वाय डू वी सेलिब्रेट फेस्टिवल्स. आपण फेस्टिवल्स का बरं साजरे करतो, सेलिब्रेट करतो, तर फेस्टिवल्स ऑफन हॅव डीप रूट्स इन ट्रॅडिशन अँड कल्चरल हेरिटेज. दे प्रोव्हाइड अँड ऑपॉर्च्युनिटी टू ऑनर अँड प्रिझर्व कल्चरल कस्टम्स, रिच्युअल्स अँड प्रॅक्टिसेस दॅट हॅव बीन पास्ड डाऊन थ्रू जनरेशन्स. फेस्टिवल्स ऑफन ब्रिंग कम्युनिटीज टुगेदर, फॉस्टरिंग अ सेन्स ऑफ बिलॉंगिंग, युनिटी अँड सोशल कोहेशन. दे प्रोव्हाइड अँड ओकेशन फॉर पीपल टू कनेक्ट, सेलिब्रेट अँड इंगेज इन शेअर्ड एक्सपिरियन्सेस. तर अशा प्रकारे तुम्ही हे फेस्टिवल सेलिब्रेट करण्याचे रिझन्स तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. क्वेश्चन नंबर 5 आपण बघणार आहोत, जे आपला पूर्व चाचणीमध्ये करतो, जे शेवटचा हा प्रश्न असणार आहे. बघूया आपण काय आहे प्रश्न. विच इज युअर फेवरेट ॲनिमल आणि वाय. अत्यंत सोपा प्रश्न आहे, तुमच्या आवडीचा प्राणी कोणता आहे आणि का आहे. आता बघा, माय फेवरेट ॲनिमल इज कॅट. मग कॅट मला का आवडते, तर बघा, कॅट आर पॉप्युलर अँड बिलव्ड ॲनिमल्स. दे आर नोन फॉर देअर इंडिपेंडेंट अँड क्युरियस नेचर ॲज वेल ॲज देअर प्लेफुल अँड अफेक्शनेट बिहेवियर. इट्स देअर ग्रेसफुल मुवमेंट, सूदिंग पर्स ऑर देअर ॲडोरेबल अँटिक्स. कॅट्स हॅव अ स्पेशल प्लेस इन द हार्ट्स ऑफ मेनी ॲनिमल लवर्स. दॅट्स वाय आय लाईक कॅट. तर मला जी आवड, जो ॲनिमल आवडतो ते अपेक्षा करतो तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. अशाच प्रकारचे शैक्षणिक विषयांवरती व्हिडिओज पाहण्यासाठी